Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. दुसरीकडे अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्रवादी गेली आणि राष्ट्रवादीच्या बरोबरच राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह घड्याळ हे सुद्धा त्यांच्याकडे गेलं. आता बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावरून निवडणुकीच्या रिंगात उतरले आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या आता तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढणार आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे. परंतु खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये असणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. परंतु आता बारामतीच्या निवडणुकीमध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. बारामतीमध्ये एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे, त्यामुळं बारामतीमध्ये दोन उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरीकडे शरद राम पवार अशा एका नावाच्या व्यक्तीने बारामतीमध्ये लोकसभेचा अर्ज भरलेला आहे, त्यामुळं चिन्हावरून आणि नावावरून बारामतीत नेमका काय घोळ झाला आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे, तक्रार कुणी केली आणि स्पष्टीकरण कुणी दिलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तगमध्ये तुमचं स्वागत आहे. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस अर्थात शरद पवार यांची राष्ट्रवादी या पक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे. परंतु बारामतीमध्ये शेख सोहेल युनुस शहा या बीडमधील एका व्यक्तीने अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. या उमेदवाराने तुतारी चिन्ह ज्यावेळेस त्यांना मिळालं ही बाब राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कळली, त्यावरून सुद्धा एक प्रकारे राजकीय चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने निवडणूक आयोगाला एक लेखी तक्रार दिली आहे आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवाराला जे चिन्ह मिळालं ते बदलून देण्यात यावं अशी सुद्धा मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधीने नेमकं त्यांच्या तक्रारीत काय म्हटलंय हे आपण बघूयात. मी सुप्रिया सदानंद सुळे यांचा निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खांबिया आपणाकडे खालीलप्रमाणे हरकत घेतो की आज बारामती 35 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांचे चिन्ह वाटपाबाबत आपण बैठक बोलावली होती. सदर बैठकीमध्ये आपण आम्हास पक्षाकरिता राखीव असलेलं चिन्ह म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस याचे आम्हास वाटप केले. परंतु अपक्ष उमेदवार सोहेल शहा युनुस शहा शेख या अपक्ष उमेदवाराकरिता तुतारी चिन्ह असे वाटप केले आहे. सदर वाटपास आमची हरकत आहे. दोन्ही चिन्हाच्या नावामध्ये साधर्म्य असल्याने चिन्ह तुतारी फुंकणार माणूस व तुतारी हे नाव सारखे आहे. राज्यपक्ष म्हणून आम्हास वाटप केलेलं चिन्ह आणि अपक्ष उमेदवाराला मिळालेलं तुतारी चिन्ह यामध्ये साम्य असल्याने मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळं मराठी नावातील तुतारी चिन्ह हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा ही अशी विनंती जी आहे ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता बारामती निवडणुकीमध्ये तुतारी हा हे चिन्ह महत्त्वाचं कशासाठी आहे, तर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये बंड झालं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळालं त्यानंतर जयंत पाटील असतील किंवा खुद्द सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांनी त्यांचं निवडणूक चिन्ह महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मग ते त्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवतायत, लोकांमध्ये जात आहेत, लोकांमध्ये तुतारी वाजवतायत. ज्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निवडणुकीचा अर्ज भरतायत त्यावेळेस ते सुद्धा तुतारी वाजवतायत. तुतारी हातात घेतलेली माणसं त्यांच्या सभेमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळं तुतारी चिन्हाला महाराष्ट्रामध्ये महत्त्व आहेतच आहे, परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारीला अत्यंत महत्त्वाचं स्थान शरद पवार यांच्या दृष्टीने आहे, त्यांच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने. त्यामुळं अपक्ष उमेदवाराला जर तुतारी चिन्ह दिलं जात असेल तर त्यावर पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्षेप घेण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रारसुद्धा दाखल केली आहे आणि त्या तक्रारीमध्ये अपक्ष उमेदवाराला दिलेलं चिन्ह आणि त्या चिन्हाचं नाव हे बदलून देण्याची विनंती त्यांनी केली. परंतु दुसरीकडे जे अपक्ष उमेदवार आहेत ज्यांना तुतारी चिन्ह मिळालं ते शेख सोहेल युनुस शहा यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांची भूमिका सविस्तर मांडली आहे, ते नेमकं काय म्हणाले ते एकदा बघूयात. मी शेख सोहेल शहा युनुस शहा राहणार बीडकर, एक ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून आज मी बारामती या लोकसभेला अर्ज भरला होता. आज तो माझा व्हॅलिड ठरला आणि मला तुतारी देखील चिन्ह मिळालं. खरं तर हा माझा फॉर्म हा बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराचं पूर्ण महाराष्ट्रातल्या यांचं लक्षवेधीसाठी हा माझा फॉर्म आहे. कोणी ऑब्जेक्शन घेतलं का तुतारी? आतमध्ये प्रतिनिधी आहेत, नाव नाही माहीत, त्यांनी तुतारी ह्या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं होतं. पण मी निवडणूक अधिकारीशी बोललो
ते म्हटले की तुतारी ह्या चिन्हावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण ते गव्हर्नमेंट इलेक्शन गव्हर्नमेंटचं ते व्हॅलिड आहे, त्यामुळं त्यात ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तुम्हाला हे चिन्ह दिलं गेलेलं आहे. या चिन्हामुळं तुला म्हणजे इलेक्शन निवडणूक प्रचारासाठी फायदा होईल का? सर, फायदा होईल ह्या हा माझा हेतू नाही आहे, पण मला तुतारी ह्या चिन्हापासून प्रचार करायला खूप मध्ये उत्स्फूर्त आहे मी, आणि भविष्यात मला त्याचा फायदा देखील होईल. सुप्रिया सुळे आणि एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालेलं असलं तरी सुद्धा आता आणखी एका उमेदवाराची सुद्धा बारामतीमध्ये चर्चा आहे. तर तो उमेदवार कोण आहे? तर तो उमेदवार आहे शरद राम पवार, अर्थात शरद पवार यांच्या एका नावाच्या व्यक्तीने सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मूळचे पुणे शहरातील असलेले शरद पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यांना जेवणाचं ताट हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यामुळं अपक्षांमुळं आता कुठेतरी सुप्रिया सुळे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नावाचा उमेदवार तिथे देण्यात आल्यामुळं ही कुणाची तरी राजकीय खेळी असू शकते का याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यामुळं अपक्ष असलेल्या तुतारी या चिन्हावर आणि शरद पवार या अपक्ष उमेदवाराच्या नावावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.